महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज या सावरगाव ढालेवाडी गटात होत असणारा आशाताई समर्थकांचा मेळावा आणि या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, माझे बंधू, माझे तरुणाई, माझे ज्येष्ठ, माझे मार्गदर्शक, माझे संत आणि माझे सर्व पत्रकार मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सर्वांना या ठिकाणी प्रथमता नतमस्तक होते. आज या ठिकाणी प्रसन्नांना म्हटले का खरोखरच रामदास शेठ चव्हाण, मधुकाजी काशीद आणि ज्यांची कन्या या ठिकाणी आपल्या पित्याचं स्वप्न साकार करण्यासाठी उभी राहिली, सज्ज झाली ते भजन शेठ घोगळे. खरोखरच हे जर आज असते तर कोणाची माय नव्हती आली आशाताई सोबत या ठिकाणी या परिसरात हकालपट्टी आणि हकालपट्टी सारखी घोषणा झाल्यानंतर जर कुठे एखादी गाडी फिरकली असती तर कधीच त्यांनी सहन केला नसता. माझा एक तरुण बोलला, माझा एक आदिवासी बांधव बोलला की कडवट, त्याने सांगितलं ताई बाळासाहेबांच्या तुम्ही कडवट शिवसैनिका. आणि आज माझ्या मागे उभे असलेला या जुन्नर तालुक्यातला प्रत्येक कडवट शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक, त्यांनी पदाला लात मारली. परंतु या ठिकाणी आमच्या आईचा, आमच्या ताईचा अपमान झालाय तो आम्ही कदापि सहन करणार नाही, कारण गद्दारी आमची ताई करू शकत नाही, आमची आई करू शकत नाही हा विश्वास त्यांना आहे. आणि म्हणून आमचा राजू देखील दुसऱ्याच दिवशी तयार झाला, म्हटलं ताई मला जमणार नाही, मला राजीनामा द्यायचा. मी म्हटलं नाही बाळा, तुम्ही शिवसैनिक आहात, जुन्नरकरांनी घाई केली, माझ्या शहर प्रमुखांनी सगळ्या शाखा प्रमुखांनी राजीनामे दिले. या ठिकाणी तांबे पाडईच्या गटातील सगळ्या शिलेदारांनी त्याच पद्धतीने, मग पंची सेठ असतील, सुरेखांजी असतील, सगळेजण आशाताई समर्थक झाले. दशरथ तालांडेपासून सगळे गांजळे असतील, गांजळेताई असतील. परंतु हे पेव वाढत जाऊ, संपूर्ण तालुक्यात हे पेव वाढू नये म्हणून राजूला रोखण्याचा प्रयत्न केला. म्हटलं घरातच सुरुवात झाली तर एकही जण थांबणार नाही, परंतु जे थांबले आहेत ना ते मन मारून थांबले आहेत. ते फोन करून सांगतात कुठे गेले की ते म्हणतात तुम्ही ताई बरोबर नाही, नाही मी ताईचाच आता लावून देतो फोन ताईला, ताईशी बोला. अहो ताईसाठीच करायचंय, आपल्या ताईसाठीच करायचंय असे ते असणारे प्रत्येक जण सांगतात. मला त्यांची खूप कीव येते. आमच्या महिला असणारी या तालुक्याचे सभापती म्हणून ज्या आमच्या वाघताईने काम केलं, कुणालाही ना घाबरता आज रात्रंदिवस ही महिला दारोदार फिरते, आईला न्याय द्या.
या माझ्या नारंगावच्या ज्या आता सुरुवात झाली आहे त्या महिला इथे बसल्या आहेत. माझी बाप्ती ताई बोलली तिच्यासोबत सगळ्याजणी डबे घेऊन निघतात सकाळी घरातून डबे घेऊन निघतात पाणी घेऊन निघतात आणि गाव गाव पिंजून काढतात. कोणासाठी? ताईसाठी. ताईपेक्षा एका नारीसाठी. एका नारीसाठी. ती म्हणाली ताई नवरात्र आली आहे. आम्ही गावागावातल्या महिलांना सांगणार की नारीची नृप पाहता 9 दिवस नवरात्र साजरी करता आणि नारीची जी रूप आहे ती सरस्वती आहे, ती लक्ष्मी आहे, ती दुर्गा आहे. कसं नाना म्हणले ती रणचंडिका देखील आहे. पण तिला रणचंडिका कधी व्हावं लागतं? जेव्हा तिच्या घरावर कोणी झाप टाकायला बघतं, तिच्या लेकरांवर कोणी वाईट नजर टाकत, तिच्या घरातल्या तिच्या माणसांना कोणी टिवसण्याचा प्रयत्न करत, एरवी ती सहनशील असते. ती सरस्वती आणि लक्ष्मीच असते. परंतु ज्यावेळी संकट येत त्यावेळी तिच्यातली रणचंडिका तिला स्वस्थ बसू देत नाही, तिच्यातली अंबिका तिला स्वस्थ बसू देत नाही. आज या ठिकाणी आहे त्या सगळ्या माझ्या रणचंडिका आणि अंबिका आहेत, ज्या माझ्यासाठी नाही तर स्वतःच्या न्याय हक्कासाठी, नारी जातीच्या स्वाभिमानासाठी. कारण जर आईच नसती आणि आईची कोकच नसती तर देव सुद्धा जन्माला आला नसता. काय महाराज तुम्ही या ठिकाणी कबाडे महाराज बोललात? सांगा बरं, आई नसती तर उत्पत्ती कुठून झाली असती? आणि मग त्या आईचा अपमान कुठलाही मुलगा, कुठलाही भाऊ, कुठलाही बाप सहन करणार नाही. या ठिकाणी वाणी साहेब तुम्ही 2 दिवसापूर्वी माझ्या गाडीमध्ये होता दौऱ्यामध्ये. आम्ही आणे नळावणे पेमदरा त्या पट्ट्यात होतो. येता येता एक फोन आला. म्हणाला ताई मी बात करणं जाता हूँ. ताई मी कर्नाटक मधून बोलतोय. मी एक सरपंच आहे गौडा. मी वाणी साहेबांना म्हटलं बघाव कोणी माझी मस्ती तर करत नाही ना. तो वाणी साहेबांना सांगत होता. वाणी साहेबांनी फोन घेतला. बरोबर ना वाणी साहेब? वाणी साहेबांनी त्याचं नाव घेतलं, नंबर घेतला. तो म्हणला ताई मला फक्त मी आळंदीत राहिलो आहे. महाराज तो आळंदीत असणारा. त्याचं नाव घेऊन नंबर सगळं घेतलं वाणी साहेबांनी. म्हणला माझी एकच इच्छा आहे मी ताईला तिथे असो. ताई मला ओळखत नाही परंतु मला ताईसाठी अभिषेक करायचा आहे कारण यावेळेला ताई आमदार झाली पाहिजे. फक्त मला तो दिवस सांगा दिवस. मग वाणी साहेबांनी सांगितलं की ताई म्हणताय सोमवारी बाबा तू कर अभिषेक. तो कर्नाटकला मला माहीत पण नाही तो कोण आहे परंतु तो माझ्यासाठी त्या कर्नाटकमध्ये जाऊन सरपंच झाल्यानंतर सुद्धा विसरला नाही. त्याला ताईची भूमिका, जसा माझा आदिवासी बांधव बोलला माझी ताई कडवट आहे, पण स्वतःसाठी नाही माझ्या जनतेसाठी. मी कधी कोणाला हात लावला नाही, कधी कोणाला 5 बोटं मारली नाही कुठल्या अधिकाऱ्याला, पण माझ्या महिलेला, माझ्या मुलाला, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्याला, माझ्या भगिनीला, माझ्या शेतकऱ्याला जर कोणी त्रास दिला, माझ्या शिक्षकाला, माझ्या अंगणवाडी सेविकेला, माझ्या आशा कार्यकर्तीला, तर मी नक्कीच त्या अधिकाऱ्याला आवाज चढवून बोलते हो. हे जर नाही करणार तर न्याय कसा देणार मी? मग मी चुकीचं करते का? तुम्ही सांगा. शिव छत्रपती ह्या शिवनेरीवर जन्माला आले. त्या जन्माला आलेल्या शिवाईची पूजा तेव्हापासून सुरू आहे. आणि काल मला फोन आला. मी मुंबईत गेले होते सह्या करण्यासाठी बँकेमध्ये आणि सीए कडे. मला सभी फुंडालीने फोन केला. म्हटलं ताई आम्ही सगळे ट्रस्टी निघालो आहे, तुम्ही तिथेच थांबा. म्हटलं काय घडलं रे बाबा? म्हटलं आपली शिवाईची यात्रा, नवरात्र उत्सव जो गेल्या स्थापनेपासून असता काही कधी थांबला नाही, आपल्याला परमिशन नाही होत ताई. आता कसं होणार? तयाऱ्या सगळ्या झाल्यात. मी म्हटलं अजिबात हलू नकोस, तू तिथेच थांब, मला माझा प्रयत्न करू दे. मी त्यांच्याशी बोलले. म्हटले साहब नवरात्र उत्सव है, आचारसंहिता लागू है, अगर वहां पर सिवाय माते की पूजा करने वाले
मेरे भक्तगणों को, आप अगर आज रुकेंगे तो वहां पर कुछ भी हो सकता है। आप क्यों नहीं समझते कि उनकी भक्ति, आप भी तो किसी माँ के बेटे हो, आपको ऐसा नहीं करना चाहिए। आपको सोचना चाहिए कि सालों से नहीं, पीढ़ियों से यहाँ पर ये नवरात्र उत्सव होता है। त्यांनी मला सांगितलं, ताई मला फक्त दोन मिनिट द्या, दोनच मिनिट द्या। मी म्हटलं त्या गावचं सरपंच आणि सगळे अध्यक्ष ते तिथे आहेत, तुमचा तिथला अधिकारी त्यांना नाही सांगतोय। आणि मला पाचव्या मिनिटाला फोन आला समीरचा, ताई आपल्याला सांगितलंय का तुम्ही करा, तुम्ही देवीचं आगमन करा। मला बरं वाटलं की आता ही सगळी जण धावत मुंबईकडे रवाना होणार, मग त्या अधिकाऱ्याला आम्ही शोधणार कसं काय होणार। परंतु खरोखरच प्रत्येक माणसामध्ये माणूस की आहे हो, पण या जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी दोन जणांनी माझी हकालपट्टी केली त्यांची माणूस की यांनी कुठे गाठ ठेवली, कुठे गाठ ठेवली हो, हे विसरली की 15 वर्ष भावा तो मोठा भाऊ असून, मी बारकी बहीण असून मोठ्या बहिणीचं कर्तव्य केलं, त्यांना काव असं वाटलं नाही, त्यांना का पाचर फुटलं नाही, त्यांनी काव माझ्यासाठी प्रयत्न केला नाही। त्याचप्रमाणे प्रत्येक जण सांगत होता की आया फटायला सभा झाली आणि बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये संपर्क नेते म्हणून मिळवणारे आपण कशासाठी हो, माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही कोले मलांडगे म्हणालात, तुम्ही कांद्यावर बोललात, हो त्यांना कधीतरी एखाद्या पिकात मिळतं आणि 3 पिकं काढतो, 2 पिकं जातात आणि एखाद्या पिकात जर 4 पैसे मिळाले तर तुम्ही या भूमीतले भूमिपुत्र, पण इथे येऊन शेतकऱ्यांवर कधी तुम्ही त्यांच्या प्रश्नामध्ये आवाज उठवण्यासाठी योगदान दिलं नाही। मग कमीत कमी नाही आपल्याला शिकवलंय, आपल्याला काय शिकवलंय, नाही कोणाचं चांगलं करता आलं तर नका करू, पण कोणाचं वाईट तरी चितू नका, वाईट तरी करू नका। एवढं सुद्धा तुमच्यामध्ये जर एवढी सुद्धा तुमच्यामध्ये माणुसकी नसेल तर मग काय म्हणावं तुम्हाला। तुमच्याबद्दल असणारा आदर तुम्ही स्वतःच्या हाताने कमी करून घेता, हे योग्य आहे का? मला फक्त एकच सांगायचं आहे की हे कुठेतरी थांबवा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कार्यालय गेलं, पाणी गेलं, सगळ्यांनी मुलाखती दिल्या, सगळ्यांनी सांगितलं, वाणी साहेब सागे पाटील लागले, आमचा अमोल भाऊ पाटील लागला, राजू पाटील लागला की ताई आईवडिलांना काही देणार आहात का माहिती। अमोल भाऊ म्हणला मला काही माहिती देणार का, वाणी साहेब म्हटले। मी म्हटलं तिथे जेव्हा मी आदेश निघाला की त्याच्यानंतरच वाणी साहेब, बरोबर ना, पण वाणी साहेब साक्षीला आहेत, सगळे माझे मीडियावाले साक्षीला आहेत, प्रत्येक कागद मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, राज्याचे कॅबिनेटचे गिरीजी महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, या ठिकाणी राज्यमंत्री, आपल्या सर्वांचे आपल्या जिल्ह्यातले बापू शिवतले, त्याचप्रमाणे राज्याचे सेक्रेटरी जलसंपदाचे राजेंद्र पवार यांच्यापासून तर तुम्हापासून तर इथल्या असणाऱ्या अधिकापर्यंत प्रत्येकाच्या टेबलावर जाऊन लढा देण्याचं तुमच्या ताईने काम केलं का? तर धरणं आमच्या तालुक्यात आहे, जमिनी आमच्या गेल्या, आमचं पुनर्वसन झालं नाही आणि आता आम्ही पाण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तिथे आळकुटीला जाऊन कसं आणणार हो, ही विनवती मी केली, विनवणी मी केली। आणि म्हणून सांगू इच्छिते की अशीच सगळी कार्यालये आजपर्यंत गेली, याच्या पुढे आपल्याला हे परवडणार नाही, त्यामुळे याच्यानंतर आपल्याला सर्वसामान्य जनतेने पाहिलेलं स्वप्न, जसं पूर्वी म्हणायचं की रोटी कपडा और मकान, इतनी जरूरते पुरे करो सरकार, आज म्हणायची वेळ आली आहे की माझा शेतकरी राजा तो बळी चढत चाललाय, तो बळी नाही बळी चाललाय, त्याला कधी संकट वरून येतं, निसर्गाकडनं तर कधी इथल्या राज्यकर्त्यांकडनं येतं,
यांना वाचवण्यासाठी मला बळकटी दे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, माझ्या आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला बळकटी दे. हे सगळे प्रश्न सोडवत असताना माझ्या आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, या ठिकाणी असणारा माझ्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, गरोदर मातांचे प्रश्न असतील. आजपर्यंत मी 18 वर्ष काम केलेलं आहे, परंतु मला अजूनही खूप काही करायचं आहे. आणि त्याच्यासाठी या जुन्नर तालुक्याचा आमदार कसा असावा, तर तुम्ही एक संधी मला देणार आहात. तुम्ही मायबाप जनताच मला आमदार करणार आहात. आणि तुम्ही केलेला उपकार, तुम्ही दिलेलं मत, तुमचा विश्वास, या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. अहो, हे माझं घर आहे. अण्णा तुम्ही बोललात, बाळासाहेब तुम्ही बोललात, मी कोंडाजी बाबा ढेरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतली सुनबाई आहे. या मतदारसंघात माझं माहेर नाही, माहेर आणि आजोर अजून नारंगाव मध्ये आहे, त्या गटात आहे. हे तर ये तो अभी झाकी है, दिल्ली अभी बाकी है. त्यामुळे निश्चितपणाने संस्कार कोंडाजी बाबा ढेरे, साधू महाराज वाईकर, आणि खऱ्या अर्थाने नाथाच्या नगरीत खंडोबा रायाच्या स्वतस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत या रेणुका मातेच्या साक्षीने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला फक्त एकदाच, मला फक्त तुम्ही एकदा संधी देऊन बघा की लोकप्रतिनिधी कसा असतो. लोकप्रतिनिधी जर महिला असेल तर ती आईसारखी, बहिणीसारखी तुमच्यावर माया जी आजपर्यंत करते तिच्या डोक्यावर हात ठेवा. आणि ती लढत असताना जसं आज तुम्ही मला सहकार्य केलं, आजची भूमिका दाखवली, येत्या 24 तारखेपर्यंत ताप्त ठेवा. 24 तारखेपर्यंत तुमची जबाबदारी वाढली, तुम्ही मला फक्त तुमचे 24 तारखेपर्यंतचा वेळ द्या. 21 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत मतदान होईपर्यंत बाई तुम्ही माझ्यासाठी साथ द्या. तुम्ही माझ्यासाठी तुम्ही देवीचं करता, त्या देवीला गारण घाला आणि सांगा की एक माय माऊली मागतीये, तिला संधी द्यायची आहे. तुम्ही सगळ्यांनी घेतलं ना मनावर, तुम्ही सगळ्यांनी ठरवलं ना, तर माझे तरुण तुमच्या बरोबर आहेत, ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे. आपल्याला कोणी मागे खेचू शकत नाही. आपला पराजय नाही, आपला विजय इतक्या मोठ्या संख्येने होईल. पण आजपासून 21 तारखेपर्यंत संध्याकाळी मतपेट्या बंद होईपर्यंत तुम्ही मला साथ देणार का? तुम्ही मला साथ देणार का? तुम्ही तुमच्या सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगावं, एकदा ताईला होऊ द्याव, एकदा तर बघा. 20 वर्षाची विरोधात बसून, विरोधात असून 4 वेळा तुम्ही संधी दिलं, त्याचं सोनं केलं. आमदारकीच्या त्या विधानसभेत या जुन्नर तालुक्याचं नाव जिजा उचिले, सावी तिचिले, त्या ठिकाणी निश्चितपणाने तुमची मान उंचावेल. कधी तुम्हाला तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि तुम्ही मला खरंच साथ देणार आहात तर वर हात उंचावून एकदा टाळ्यांचा गजर करा. माझ्या मावळ्यांचा गजर आहे, माझ्या बंधूंचा गजर आहे, याला कोणी रोखू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही. तुमची साथ